हजर झालेली आहे। शिवसेनेचे नेते तसेच समाजकार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणारे शेखर गोरे यांना कोरोनाची लागण झाली असून सध्या त्यांच्यावरती पुणे येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। स्वतः कोरोना या आजाराशी लढत असताना देखील त्यांचं जनतेकडील लक्ष जराही कमी झालेले नाही हे त्यांच्या खटावमान येथील कार्याने दाखवून दिलेले आहे। शेखर गोरे यांनी स्वखर्चाने दहिवडी कोविड सेंटरला 18 ऑक्सिजन बेडची मदत केली होती। यानंतर आता अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली रुग्णवाहिकाही स्वखर्चाने मानखटावच्या जनतेसाठी रुजू केलेली आहे। ही सुविधा मोफत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालेला असून ॲम्ब्युलन्सच्या संदर्भामध्ये बेंगलोरला गेल्यावर माघारी येताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती। ते सध्या पुणे येथे उपचार घेत असून माझ्या जनतेवरती माझे नेहमीच लक्ष आहे आणि राहील अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे। आज या ठिकाणी शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानतर्फे एक ॲम्ब्युलन्स जनतेच्या सेवेसाठी मोफत सुरू करण्यात आलेली आहे। यापूर्वी देखील त्यांची एक ॲम्ब्युलन्स या ठिकाणी मान तालुक्यातील जनतेसाठी कार्यरत होती। ज्या ज्या वेळेला शासनाला त्यांची मदत लागते त्या त्यावेळी ह्या प्रतिष्ठाननं आपलं सर्वतोपरी सहकार्य आम्हाला केलेलं आहे। दुष्काळाच्या काळात जनतेला टँकरनी पाणीपुरवठा असू द्या किंवा आता कोविडच्या काळात मोफत अन्नधान्य असू द्या, आम्ही ज्यावेळेला त्यांना मागणी केली आहे ते त्या त्यावेळेला आम्हाला ते मिळालेलं आहे। ॲम्ब्युलन्स सेवा आलेली आहे, शिवाय कोविड हॉस्पिटल स्थापन करून त्यांनी शासनाला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे। त्यांच्या या कार्याचं मी कौतुक करून त्यांचे आभार व्यक्त करते, धन्यवाद। शेखरभाऊंनी खरं म्हणजे ह्या कोविडच्या ह्याच्यामुळं इतकं गैरसोय जेव्हा झालेले आहेत आणि ही गरज ओळखून शेखरभाऊंनी पहिल्या ॲम्ब्युलन्स असताना देखील दुसरी ॲम्ब्युलन्स या ठिकाणी उभी केलेली आहे आणि मोफत सेवा करण्याचं काम शेखरभाऊच्या या प्रतिष्ठानच्या वतीनं खरं म्हणजे होत आहे आणि ही सेवा सतत होत राहणार आहे। तेव्हा इथून पुढं शेखरभाऊंना आम्ही आमचे त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सतत त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहोत। आतापर्यंत आहोत इथं आता बी आहे आणि यापुढेही त्यांच्याबरोबर आम्ही राहणार आहोत अशी मी सगळ्यांना विनंती करतो। आणि मी मोगराळे गावचा मान तालुक्यातलं शेवटचं ठिकाण हनुमंत काशीराम जगदाळे। मी ड्रायव्हिंग लाईनमध्ये असल्यामुळे बेंगलोरवरून येत होतो आणि माझ्या आईची कोरोनाने तब्येत फार बिघडली। एकच फोन आमच्या गावातून आमचे जोडीदार गणेश जगदाळे भाऊचे कार्यकर्ते यांनी फोन केला आणि ॲम्ब्युलन्स आमच्या घरी पोचली आणि माझ्या आईचे प्राण वाचले। प्राण वाचल्यानंतर 8 दिवसात माझी आई रिकवर झाली आणि त्याच्यानंतर घरी सोडण्यासाठी एकही वाहन मिळत नव्हतं साताऱ्यात पाहिलं आणि नंतर रिक्वेस्ट केली आणि भाऊची गाडी MT दहिवडीनं जाऊन सरकारी दवाखाना सिव्हिल हॉस्पिटल येथून माझ्या आईला सुखरूप घरी पोचवलं। त्यांची ही सेवा अतिशय उत्तम जनदायिनी म्हणलं मान तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी म्हणलं तरी चालेल। त्यांचं फार उपकार या तालुक्यातल्या लोकांच्यावर आहेत आणि त्यांच्या पुढील कार्यास असेच आमचं सहकार्य राहील। आणि भाऊ ज्या ठिकाणी मान तालुक्यात ज्या भी कोही कुठल्याही सोयी कमी पडतात त्या ठिकाणी भाऊचं प्रतिष्ठान धावून येतं, त्याच्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या भावी पुढच्या कार्यास असेच यश लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना। मी उमेश दत्तात्रय गोंधारी भाऊंच्या गाडी ड्रायव्हर म्हणून काम करतो, 2 वर्ष झाले गाडी ड्रायव्हर म्हणून काम करत आहे। भाऊंची सेवा तत्पर आणि काळजीपूर्वक करण्यासाठी भाऊंनी प्रोत्साहन बऱ्याच वेळा दिलेलं आहे। भाऊंनी पूर्वी पगार आम्हाला देत होते त्याच्या डबल आत्ता पगार केलेला आहे आणि सांगितलेलं आहे की पेशंटकडून एकही रुपया कुणाकडून घेता कामा नाही हे भाऊंनी आवर्जून सांगितलेलं आहे। 1 रुपयाचा कुणाकडनं मिंद व्हायचं नाही आणि नावाला कलंक कुठं लावून घ्यायचं नाही। मी 24 तास काम करत असतो, 2 ड्रायव्हर आहेत एका गाडीवर, 24 तास आम्ही काम करतो।